नमस्कार मी तृप्ती त्रुप्ति, तृप्तीच किचन तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कुठलीही रेसिपी नाही तर आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत तर तो विषय आहे रांगोळी रांगोळी हा महिलांचा अगदी आवडीचा विषय आपण सणासुदीला किंवा इतर काही शुभ कार्य असेल आपल्या घरात त्या दिवशी रांगोळी दारासमोर काढतो पण रांगोळी ही फक्त सजावटीची वस्तू आहे का आपले मुख्य द्वार सुशोभित करते म्हणून आपण ती काढतो का मग आपण रांगोळी का काढतो त्या मागचे खरं कारण काय तर आज मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण जेव्हा उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं काढतो तेव्हा ती कशी काढावी आणि त्याचसोबत आणखीन एक शुभचिन्ह कोणतं काढावं म्हणजे आपल्याला त्याचा जास्त लाभ होईल ते देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वीच्या काळी अंगणात रोज सकाळी सडा मारला जायचा आणि त्या सड्यावरती सुशोभित अशी रांगोळी काढली जायची लक्ष्मीची पावले काढली जायची आणि त्या रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून आपली भारतीय प्राचीन संस्कृती कला जपली जायची पण एवढंच रांगोळी काढण्याच्या मागचा उद्देश नाही तर या रांगोळीचं खूप महत्त्व हे आधीच ग्रंथांमध्ये सांगितलं गेलेलं आहे रांगोळी काढणं हे आपल्या घरासाठी अत्यंत शुभ मानलं जातं प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक सणाला रांगोळी काढणं ही परंपरा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे म्हणूनच भारतात रांगोळीचे खूप महत्त्व आहे तसंच तिचे महत्व वेगवेगळ्या धार्मिक देवींबरोबरही सोडलेलं आहे घरासमोरील रांगोळीच्या बरोबरच उंबरठ्यावर देवीची पावलं देखील काढली जातात या वेग 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 जाता। रांगोळीत वेगवेगळ्या प्रकारचे शुभचिन्ह देखील काढले जातात रांगोळी ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं असं मानलं जातं की आपल्या येण्या जाण्याचं जे मुख्य द्वार आहे ते आपल्या येण्या जाण्यासाठी तर आहेच पण त्याच द्वारातून किंवा त्याच मुख्य दरवाजातून माता लक्ष्मीचे आगमनही होत असते आणि हेच कारण आहे की दिवाळीच्या वेळेस आपण छान रेखीव रांगोळ्या काढतो रांगोळीवरती दिवा ठेवतो आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी आकर्षित करतो आणि ज्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य असते त्या घरात निश्चितच आनंदाचे आणि सुखाचे वातावरण असते उंबरड्यावरती देवीची पावलं रेखाटताना उजवा पाऊल थोडा पुढे काढावा तर डावा पाऊल थोडा मागे काढावा डाव्या पावलांवरती हळद तर उजव्या पावलांवरती कुंकू व्हावे देवीची पावलं काढताना तिथे स्वस्तिक देखील काढावं कारण स्वस्तिक हे खूप शुभ प्रतीक मानलं जातं आपल्या घराच्या उंबरठ्यावरती अशी लक्ष्मीची पावलं आणि सोबत स्वस्तिक काढून धूप दाखवून त्याची पूजा करावी आणि स्वस्तिकावरती तांदूळ ठेवावं स्वस्तिकाचा अर्थ तुझं कल्याण असो असा आहे स्वस्तिकमध्ये सूर्य चंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक कोणत्याही अग्रपूजेचा मान हा या चिन्हाला आहे स्वस्तिकाचे चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे आहेत ते श्री विष्णूचे हात असून त्या चारही हातांनी ते चारही, हाता चारही दिशेचे पालन व रक्षण करतात स्वस्तिकाची आडवी रेख म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेख म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण असे म्हणतात की घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह असले पाहिजेत तसेच उंबरठ्यावरती रांगोळीच्या लक्ष्मीच्या पावलांसोबत देखील स्वस्तिक काढलेलं असावं असे स्वस्तिक चिन्ह काढल्याने घरात आनंद आणि शांती निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते असे मानले जाते की असे उंबरठ्यावरती स्वस्तिक काढल्याने देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी निवास करते जेव्हा एखादी व्यक्ती बाहेरून घरात प्रवेश करते मग ती व्यक्ती काही कारणास्तव बाहेर गेलेली असेल ऑफिससाठी म्हणा बाजारात म्हणा किंवा काही कारण असू दे जेव्हा ही व्यक्ती बाहेरून घरात येत असते अशा वेळेस त्याच्या मनात कितीतरी वेगळ्या विचारांच्या भावनांचं वादळ असतं काही जण दमून आलेली असतात तर काही जणांचे वाद झालेले असतात बाहेरून घरात येताना एक ना अनेक विचार मनात गोंधळ करून बसलेले असतात तर बाहेरून येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची पहिली नजर ही रांगोळीवरती जाते मग दारावरती आणि मग त्यानंतर घरामध्ये पडते आणि अशा वेळेत जेव्हा त्याच्या मनात खूप सारे विचार असतात तेव्हा तो दरवाजामध्ये रेखीव रांगोळी पाहतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते आणि कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात रांगोळी पाहून सुखद भावना निर्माण होते एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते हे एक कारण आहे त्याचबरोबर असं मानलं जातं रांगोळीमध्ये दे घरात येणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतील अशुभता शोषण्याची शक्ती देखील असते त्यामुळे अशुभ शक्ती ही उंबरड्याच्या बाहेरच स्थिरावते आत घरात प्रवेश करत नाही तसंच एक महत्वाचं म्हणजे घरासमोरील रंग भरलेले रांगोळी घरात येणारे नकारात्मक ऊर्जा रोखते घरात येणारे नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या बाहेरच निघून जाते आणि असं देखील मानलं जातं की वाईट आत्मे आजूबाजूला असेल तर ते देखील अडकतात आणि त्यातच फिरत राहून नष्ट होतात आता हे किती खरं आहे ते माहीत नाही पण असा एक समज आहे कारण आपण रांगोळीमध्ये श्री काढतो ओम काढतो गणपती स्वस्तिक शंख चक्र गदा कमळ गोपद्म सूर्य तारे लक्ष्मीची पाऊले अशा सर्व आकृती रेखाटलेल्या असतात आणि म्हणूनच पूर्वीच्या काळापासूनच दारासमोर रोज सडा आणि रांगोळी काढली जाते घरासमोरील रांगोळी ही नकारात्मक शक्ती बाहेर रोखते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते मांगल्याचे आनंदाचे प्रतीक असणारी रांगोळी घराबाहेर काढलेली दिसली की कुठल्याही सणांना एक वेगळाच रंग येतो या छोट्याशा रंगीत रांगोळीचा स्वतःचाच असा एक वेगळेपणा आहे कोणताही सण असू दे रांगोळी शिवाय तो पूर्ण होतच नाही आणि ही छोटीशी रांगोळी सणाच्या दिवशी आपल्या आनंदाचा भाग बनते मग सणाला किंवा इतर दिवशी आपण फक्त दारासमोरच रांगोळी काढतो का तर नाही देवाऱ्यासमोर तुळशी समोर तसेच एखाद्या व्यक्तीला ओवाळतानाही त्या व्यक्तीच्या बसलेल्या पाटाभोवतेही रांगोळी काढली जाते अगदी रोडवरती गणपती बाप्पाचे आगमन असो किंवा विसर्जन असो ही रांगोळी खूप शोभा निर्माण करते आणि एक उत्साह निर्माण करते आजकाल प्रत्येक सणाला अनुसरून रांगोळी रेखटली जाते धान्याची रांगोळी फुलांची रांगोळी पाण्यावरची रांगोळी अशी सुशोभित करणारी कला काढली जाते लोककला म्हणून देखील रांगोळीकडे पाहिलं जातं आजकाल रांगोळीची कला असणारे स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे रांगोळीकार सुद्धा प्रसिद्ध होत आहेत चैत्र महिन्यात चैत्रांगण रांगोळीला खूप महत्व आहे रांगोळी काढण्यामागे एक वैज्ञानिक महत्व देखील आहे जेव्हा आपण दोन बुटांनी रांगोळी काढतो तेव्हा ज्ञान मुद्रा तयार होते आणि ज्ञान मुद्रा मन करते आणि स्मरण शक्ती धैर्य एकाग्रता मानसिक बळ वाढवते आणि म्हणूनच दारासमोर स्वच्छता करून अस्ताव्यस्त काढलेल्या चपला व्यवस्थित ठेवून आणि वेळात वेळ काढून छोटीशी का होईना रांगोळी दारासमोर आणि देवासमोर काढावे उंबरठ्यावरती देवीची पावलं काढावी त्यावरती हळदी कुंकू वाहावं अगदीच अशक्य असेल रोज रांगोळी काढणं तर सणांना तर रांगोळी काढावीच पण इतर दिवशी देखील आठवड्यातून किमान दोनदा तरी रांगोळी रेखाटावी आणि अगदी शक्य नसेल तर उंबरठ्यावरती किमान जी लक्ष्मीचे पावल्यांचे स्टिकर मिळतात ती लावावी आणि आपल्या घरात खुशाली आणि सुखसमृद्धी निर्माण करावी तुम्हाला हे माझे विचार कसे वाटले ते नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलमध्ये रेसिपीज तर असतीलच पण त्याचबरोबर भारतीय संस्कृती जपली जावी यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत आहे त्या रिलेटेड व्हिडिओही तुम्हाला नक्की पाहायला मिळतील तसंच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे मी पोस्ट केलेले सगळे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा